ते आज सकाळी ईडीनं तब्बल 5 ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत. ही सर्व कारवाई विवा ग्रुपच्या कार्यालयावर करण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली असल्याची माहिती येते आहे. घोटाळ्याचे आरोप असलेल्या प्रवीण राऊतांसोबत विवा संस्थेचे व्यवहार झालेले होते. विवा ही संस्था आमदार हितेंद्र ठाकूरांशी संबंधित आहे. ईडीच्या या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे यांनी. विरारच्या विवा ग्रुपवर ईडीची चौकशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. विरारच्या विवा ग्रुपमध्ये या ठिकाणी ईडीची चौकशी देखील सुरू झालेली आहे. ते विरारचं ते पश्चिम येथील स्टेशनच्या जवळ जे विवाचं जे सेल्स ऑफिस आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एस आर पीच्या तुकड्यांचा जागोजागी बंदोबस्त करण्यात आलेला आहे. विवा सुपर मार्केट विवा असे हे विवा ग्रुपचं हितेंद्र ठाकूर यांचं विवा ग्रुप यांच्या फॅमिलीचं आहे. या ठिकाणी विवा ग्रुपच्या कार्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात एस आर पीच्या जवानांच्या तुकड्याच्या यांना जागोजागी तैनात करण्यात आलेलं आहे. HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवान दिलेली ईडीच्या चौकशीमध्ये माहितीमध्ये विवा ग्रुपचा काही हात आहे का यासाठी या ठिकाणी ईडीची चौकशी जी आहे करण्यात आलेली आहे. चेतन इंगळे, साम टीव्ही, विरार. नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास 41 महिलांना एकाच वॉर्डामध्ये कोंबल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हर्सूलजवळच्या शिरसगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा सगळा चीड आणणारा प्रकार आहे. या आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रियेनंतर महिलांना जागा आणि बेडअभावी फरशीवरच हंतरून टाकून दाटीवाटीनं झोपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून स्तनदा मातांच्या आरोग्याच्या बाबत खेळ चालू असल्याचं समोर येत आहे. आता बातमी आहे ती म्हणजे राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमधली. रणथंबोर नॅशनल पार्क सफारीमध्ये सफारी करत असताना पर्यटकांच्या समोर अचानक एक वाघ आला. जंगलातील रस्त्यावर हा वाघ अचानक समोर आल्यामुळे सगळ्याच पर्यटकांमध्ये घबराट पसरली. वाघानं रस्ता आणि जंगलामध्ये असलेली भिंत लीलया पार करून पर्यटकांना घाबरून सोडलं. वाघाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 20 तारखेचा असल्याचं बोललं जात आहे. 2 दिवसांपूर्वी याच नॅशनल पार्कमध्ये 2 वाघिणींच्या लढाईची दृश्यसुद्धा समोर आलेली होती. तसंच पश्चिम बंगालच्या प्राणी संग्रहालयामध्ये शिला वाघिणीनं 12 ऑगस्ट रोजी 3 बछड्यांना जन्म दिला. बछड्यांची वाढ गेल्या 5 महिन्यामध्ये अतिशय उत्तम झाली आणि नैसर्गिक अधिवासामध्ये ते आता राहू शकत असल्यामुळे संग्रहालय प्रशासनानं त्यांना सिलिगुडीच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. 21 जानेवारी रोजी शिला वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांना सिलिगुडीच्या जंगलामध्ये सोडण्यात आलंय. सिलिगुडीच्या अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यामुळे आता वाघांचं दर्शन घेण्याचा आनंदसुद्धा लुटता येणार आहे.